नमस्कार. 2 दिवसापूर्वी मी एक सिनेमा पाहिला ज्याचं नाव आहे 7 इयर्स इन तिबेट. हा सिनेमा मला प्रचंड आवडला. ॲक्च्युली हे जे काही आजचा व्हिडिओ आहे हा काही फिल्म रिव्ह्यू नाही आहे. मला त्या सिनेमातलं काय आवडलं किंवा मला असे काही काही डायलॉग्स फार आवडले की मला असं वाटलं की ते आपण लिहून ठेवायला पाहिजे, किंवा असं असतं नाही की काहीतरी आपल्याला ते सारखं आठवत राहतं. ते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोडक्यात त्याची कहाणी की नेमकं हे काय आहे. 7 इयर्स इन तिबेट नावाचं एक ॲक्च्युली पुस्तक आहे. हेनरिक हॅरर म्हणून एक माउंटेनियर, ज्यांना पर्वत शिखर चढण्याची फार आवड असते, असे माउंटेनियर ऑस्ट्रियामधले होते, युरोपमधले, ज्यांनी दुसरा महायुद्ध सुरू असताना आणि त्याच्यानंतर 44-45 दरम्यानपर्यंत भारतामध्ये नंगा पर्वत सर करायची मोहीम ते हाती घेतात. त्यांना नंगा पर्वतवर चढायचं असतं, ते त्याच्यासाठी इकडे येतात भारतामध्ये आणि त्याच्यानंतर काहीमध्ये घडामोडी होतात. शेवटी त्यांना तिबेटमध्ये जावं लागतं, तिबेटमध्ये राहावं लागतं आणि ते तिबेटमध्ये राहतात. तर याची ही एक थोडक्यात गोष्ट आहे. इंटरेस्टिंग ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पहिली गोष्ट अशी की ह्या सिनेमामध्ये तिबेटियन कल्चर, जर तुम्हाला तिबेटियन कल्चरविषयी जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल किंवा पाहायचं असेल वेगळं काहीतरी, तर हा खूप छान सिनेमा आहे. कारण काय आहे की ह्याच्यामध्ये जेव्हा हा माउंटेनियर, ज्याची भूमिका ब्रॅड पिटनी केलेली आहे, हा तिबेटमध्ये जातो, तिबेटमध्ये गेल्याच्या नंतर तेव्हा म्हणजे 1944-45 ही खरी घटना आहे. आत्ताचे जे दलाई लामा आहे, 14वे दलाई लामा, ते त्यावेळेला फार छोटे होते, म्हणजे 12-13 वर्षाचे ते होते 44-45 ते छोटे होते. त्या काळामध्ये अचानक या दोघांची भेट होते, ब्रॅड पिट आणि दलाई लामा म्हणजे हिरो जो आहे हेनरिक हॅरर, यांची भेट होते आणि दलाई लामाला हे फार आवडतात, त्यांना ते फार इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की हा एक वेगळाच माणूस आहे, वेगळ्या दुनियेतून आलेला आहे. तो काळ पण असा दाखवलं 44-45 म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की तेव्हा टी व्ही नव्हतं, सिनेमा नव्हतं, असं काही फार बाहेरच्या जगातलं इतकं माहीत होत नव्हतं, फक्त बातम्या ते ऐकू शकत असायचे. तर त्यांना खूप जाणून घ्यायचं असतं. एक तर तो छोटा मुलगा असतो आणि त्यांना खूप रस असतो हे सगळं जाणून घेण्यामध्ये की युरोप नेमकं काय आहे, पॅरिस नेमकं कसं आहे, तिकडचे लोक कसे राहतात, आणि ह्या सगळ्याच्यासाठी त्या दोघांची मग खूप फ्रेंडशिप होते खरं तर. हे त्याच्यात दाखवलेलं. बाकी तुम्हाला दलाई लामांचं जर का पाहायचं असेल, तुम्हाला माहीत असेल की दलाई लामा हे काही सिलेक्ट करत नाहीत, म्हणजे आत्ताचे दलाई लामा आहे 14वे, त्याच्या आधीचे 13वे होते. तर 13वे दलाई लामा जेव्हा त्यांची डेथ होते तेव्हा डेथ होण्याच्या काळात किंवा त्याच्यानंतर सिग्नल देतात, स्वप्नामध्ये येतात काही लोकांच्या आणि त्यांना सांगतात की माझं पुढचं व्हर्जन म्हणजे 14वे दलाई लामा नेमके कुठे असतील, असे संकेत देतात आणि त्या संकेतावरून सगळेजण एका ठिकाणी पोहोचतात. तिथे बाळ जन्माला आलेलं असतं, त्या बाळाला ते घेऊन येतात, त्या बाळाचं संगोपन करतात, त्याला पूर्ण ट्रेनिंग देतात. तेच तिथे दाखवलेलं आहे की तो छोटा असतो दलाई लामा, एकदम छोटं 10-12 वर्षाचा मुलगा, आणि सगळेजण त्याला रिस्पेक्ट देतात, त्याला शिकवतात, त्याला काहीच माहीत नसतं, म्हणजे दलाई लामा जरी झाला तरी त्यांना सगळं शिकवावं लागतं, बुद्धांच्या टीचिंग्स, हे सगळं त्यात दाखवलेलं आहे खूप व्यवस्थित. या काळात दलाई लामाची आणि हेनरिक हॅररची भेट होते. आणि बाकी पाहण्यासारखं म्हटलं तर तुम्हाला जर का ट्रेकिंगची आवड असेल, तुम्हाला ट्रॅव्हलिंगवर आधारित काहीतरी बघायचं असेल किंवा वेगळं कल्चर पाहायचं असेल, शांतता थोडीशी शांत असं काहीतरी पाहायचं असेल, तर हा सिनेमा खूप मस्त आहे. त्यात जे हिमालय आणि आजूबाजूचा सगळा प्रदेश दाखवलेला आहे, तिबेट दाखवलं आहे, तिबेटचं कल्चर, तिथले लोक, तिथल्या धारणा, ते खूप सुंदर पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे. तर हे होतं, 7 वर्ष ते तिबेटमध्ये राहतात आणि नंतर परत आपल्या गावी ऑस्ट्रियाला जातात. दरम्यानची स्टोरी पाहण्यासारखी आहे. फक्त ह्यातले काही कोट्स, मी जसं म्हटलं तुम्हाला की कोट्स मला फार आवडले, ते फक्त मी वाचून दाखवणार आहे. पहिलं असं होतं की त्या दोघांचा जेव्हा डायलॉग सुरू असतो तेव्हा दलाई लामा त्यांना सांगतात, वेन यू आर नॉट स्ट्रॉंग इनफ टू फाईट यू शूड एम्ब्रेस युअर एनिमी. जेव्हा तुम्ही फायटिंग करण्यासाठी स्ट्रॉंग नसता तेव्हा तुम्ही तुमच्या एनिमीला, तुमच्या शत्रूला आलिंगन द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या इकडे आपल्याला माहिती आहे की आपण डायलॉग देतो की जीव गेला तरी चालेल, मी हार मानणार नाही वगैरे. हे खरं तर खूप ॲक्च्युली म्हणजे तिबेटियन लोकांना हे चुकीचं वाटतं, ते प्रो लाईफ आहे, लाईफच्या बाजूने आहे, की ते असं म्हणतात की तुम्ही लढू नका असं नाही, तुम्ही लढा, पण
कुठपर्यंत, जेव्हा तुमचा जीव जाणार नाही तिथपर्यंत, जेव्हा तुम्हाला कळेल की आता माझा जीव जातो आहे आणि आता माझ्याकडे शक्ती नाही आहे विरोधकाशी लढण्यासाठी, तेव्हा तुम्ही खरं तर त्या विरोधकाला किंवा शत्रूला शरण जायला पाहिजे आणि सरेंडर करायला पाहिजे. तुमचे शत्रूच फक्त तुम्हाला पेशन्स शिकवू शकतात. बिकॉज ओनली अन एनिमी कॅन हेल्प यू डेव्हलप पेशन्स अँड कम्पॅशन. किंवा अजून एक कोट आहे की चिंता का करू नये, कुठल्याही सिच्युएशनमध्ये चिंता करणं हे कसं व्यर्थ आहे, ते कोट आहे. इफ द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड देअर इज नो यूज वरिंग अबाउट इट. इफ इट कॅनॉट बी सॉल्व्ड वरिंग विल डू नो गुड. जर का एखादी समस्या सुटणार असेल तर चिंता करून अर्थ नाही, आणि जर का ती समस्या सुटणारच नसेल तर चिंता करूनही त्याचा काही फायदा होणार नाही. ह्या सगळे जे काही कोट्स आहेत हे सगळे ते म्हणतात की तिबेटियन लोकांच्या धारणा आहेत. तिबेटियन लोक प्रो लाईफ कसे आहेत बघा, तर ते कुठलाही जीव ते असं समजतात की पृथ्वीवर असलेला प्रत्येक जीव हा मागच्या जन्मामध्ये त्यांची आई होते, मागच्या जन्मातली, ठीक आहे. आणि त्यांनी तुमची आई असल्यामुळे जे काही केलेलं असलं त्यामुळे तुम्ही कुठल्याही जीवाला हार्म करायला नाही पाहिजे, आणि त्यांचं संगोपन म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी चांगलं करूनच सोडायला पाहिजे असं एक त्याच्यामध्ये येतं. की ते असं म्हणतात, ॲक्च्युली ही घटना म्हणजे त्याच्यात एक प्रसंग आहे तो फार इंटरेस्टिंग आहे, की दलाई लामा हेनरी खॅररला म्हणतात की मी कधी मूव्ही पाहिलं नाही, मला मूव्ही पाहायला फार आवडतं, तर तू एक काम कर की मला इथे मूव्ही थिएटर बांधून दे आणि मला बघता येईल जगभरात नेमकं काय चाललेलं आहे. तर हेनरी खॅरर म्हणतो ठीक आहे आपण थिएटर बांधूया. थिएटर बांधायसाठी जेव्हा ते जागा खोदकाम सुरू असतं जागेसाठी, ते खोदकाम करत असताना त्या मातीतून गांडूळ झुरळ असे झुरळ नाही पण काही किडे बाहेर येत असतात आणि त्यांना इजा पोहोचत असते. तर जे काम करणारे सगळे तिबेटियन लोक असतात ते मागे हटतात, ते म्हणतात आम्ही हे करणार नाही कारण हे छोटे छोटे जीव यांच्या जीवाला धोका आहे. आणि मग हेनरी खॅररला ब्रॅड पिटला ते ऐकून फार विशेष वाटतं, तो म्हणतो असं कसं. मग तो दलाई लामाकडे जातो, तर दलाई लामा असं म्हणतात की आमच्या तिबेटियन कल्चरमध्ये असं आहे की प्रत्येक जीव हा माता आहे त्यामुळे आपण त्यांना रक्षण केलं पाहिजे. अजून एक लाईफ संबंधी जे त्यांचं आहे टीचिंग ते असं की बुद्ध दलाई लामा सांगतात की बुद्धांचं एक वचन आहे. बुद्ध म्हणतात ऑल बीइंग्स ट्रम्बल बिफोर डेंजर अँड डेथ. वेन अ मॅन कन्सिडर्स धीस ही डज नॉट किल ऑर कॉज टू किल. प्रत्येक सजीव हा कुठलाही धोका समोर असताना किंवा मृत्यू समोर असताना विव्हळतो, आणि जेव्हा तुम्हाला हे कळतं तेव्हा तुम्ही कुठल्याही जीवाला इजा पोहोचवत नाही. बरोबर आहे, हे येतं त्यामुळे कधीही तुम्ही कुठल्याही जीवाला हार्म करू नये असं त्यांचं मत त्याच्यामध्ये होतं. अजून एक शेवटची कोट आहे, जो हा माउंटेनियर आहे आपला ब्रॅड पिट, तर दलाई लामा त्यांना खूप प्रश्न विचारतात. ॲक्च्युली ह्यांच्यामुळे म्हणजे दलाई जेव्हा ते ही खरी गोष्ट आहे, जेव्हा त्यांची डेथ झाली, हे पुस्तकाचे जे लेखक आहे हेनरी खॅरर 2006 डेथ झाली, तेव्हा आत्ताचे जे दलाई लामा आहे ते असं म्हटले की ते माझे खूप चांगले मित्र होते, त्यांच्यामुळे मी युरोप जाणू शकलो, इंग्लिश शिकलो आणि अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. ही खरीच गोष्ट आहे की त्यांची खूप चांगली मैत्री होती, त्यांनी सायन्स शिकवलं, ज्योग्राफी शिकवलं, अनेक गोष्टी शिकवल्या इकडच्या युरोपमधल्या. दलाई लामा त्यांना एक विचारतो की तुला इतकं माउंटेनिअरिंग का आवडतं की तू तुझी बायको मुलं सगळं सोडून आला आणि तुला फक्त पर्वतच चढायचं होतं. तर तो असं म्हणतो, ते फार इंटरेस्टिंग आहे की तो असं म्हणतो द ॲब्सोल्यूट सिम्प्लिसिटी दॅट्स वॉट आय लव्ह अबाउट क्लाइम्बिंग. चढण्यामध्ये एकदम सिम्प्लिसिटी आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुमचं डोकं क्लिअर असतं, तुम्हाला माहीत असतं तिथे चढायचं आहे, बाकी कुठलेच विचार डोक्यात येत नाहीत. वेन यू आर क्लाइम्बिंग युअर माइंड इज क्लिअर, यू हॅव नो कन्फ्युजन, यू आर फोकस्ड अँड सडनली द लाईट बिकम शार्पर, साऊंड्स आर रिचर अँड यू आर फिल्ड विथ डीप पॉवरफुल प्रेझेन्स ऑफ लाईफ. खरंच आहे, तुम्ही कधी ट्रेकिंग वगैरे केलं असेल, कधी गड चढला असेल, तुम्हाला माहिती आहे तुमचं माइंड क्लिअर असतं, फोकस्ड असतं, तुम्हाला माहीत असतं की तिथं पोचायचं, बाकी तुम्ही जगातलं सगळं विसरता, ते एकच माहीत असतं. आणि जेव्हा तुम्ही शिखराच्या जवळ येता तेव्हा एकदम प्रकाश आणि आवाज आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला
ॲक्च्युली तुम्हाला लाईफचा एक वेगळा फॉर्म एक्झिस्टन्स डीपली तुम्ही त्याच्याजवळ जाता लाईफच्या एक्झिस्टन्सच्या फार असं याच्यातून म्हणायचं आहे. तर हे मला या सिनेमामधलं या गोष्टी आवडल्या होत्या. बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता येतील. मस्त सिनेमा आहे थोडक्यात. तर असंच मला वाटलं म्हणून मी हे केलेलं आहे. थँक्यू.